नमस्कार विद्यार्थी मित्र, एम पी एस सी नॉलेजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. यामध्ये आपण पोलीस भरतीविषयी काय महत्त्वाचे क्वेश्चन बघणार आहे मित्रांनो, ते आपण यामध्ये बघूया. फ्रेंच शास्त्रज्ञ मेरी क्युरी यांनी खालीलपैकी कोणत्या किरणोत्सारी पदार्थाचा शोध लावला? तर युरेनियम, रेडियम, थोरियम, ल्युटोनियम. तर रेडियम. नुकतेच प्रक्षेपित झालेल्या अग्निवी या क्षेपणास्त्राचा विकास भारतातील कोणत्या विज्ञान संस्थेने केला होता? तर DRDO ने. गाळलेला अक्षर शोधा मित्रांनो, CDDC. तर मित्रांनो करेक्ट आन्सर काय आहे? तर CDC. हे आपण बुद्धिमत्ता चाचणीमध्ये बघूया मित्रांनो. याचा सेपरेट एक व्हिडिओज बनवणार आहे. हे तीचमध्ये कोणता मासा मत्स्यशेतीसाठी उपयुक्त आहे? तर रोहू, डॉल्फिन, सिलर फिश आणि गोल्ड फिश. तर रोहू मासा मत्स्यशेतीसाठी उपयुक्त आहे. मधुपक्षी पालन कोठे अधिक यशस्वी आहे? फुलांची जैवविविधता जास्त आहे, मधमाशा जास्त आहे, तृणधान्य पिके जास्त आहेत, यापैकी नाही. तर मधुपक्षी पालन हे फुलांची जैवविविधता जास्त आहे यामध्ये यशस्वी आहे. भारताच्या केंद्र सरकारने अन्न सुरक्षा अभियानाची सुरुवात कशासाठी केली? तर भारताच्या केंद्र शासनाने अन्न सुरक्षा अभियानाची सुरुवात ही अन्नधान्य वाढवण्यासाठी केलेली आहे. सर्वसाधारणपणे पिकांची आधारभूत किंमत कशी असते? तर सर्वसाधारणपणे पिकांची आधारभूत किंमत ही बाजारभावापेक्षा कमी असते. मित्रांनो लक्षात येऊ द्या. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग ही संस्था कोणत्या व्यापक संस्थांचा भाग आहे? तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग ही संस्था इस्रोच्या व्यापक संस्थेचा भाग आहे मित्रांनो. हे लक्षात असू द्या इस्रोची. जर एज्युक्युशन शब्द एक बुद्धिमित्तिक चाचणी आहे मित्रांनो, हे आपण त्याच्यामध्येच बघूया. पॉक्स रोग कोणत्या जनावरांमध्ये आढळतो? तर पॉक्स रोग हा म्हैस, शेळी, मेंढी या तिन्ही प्राण्यांवर आढळतो. लक्षात असू द्या, पॉक्स हा रोग म्हैस, शेळी आणि मेंढी या तिन्ही आजारावर राहू शकतो. तर करेक्ट आन्सर काय? वरील सर्व. पुढीलपैकी कोणत्या जमिनीमध्ये स्फुरदांचे स्थिरीकरण जास्त होते? तर आम्लधर्मीय, क्षारयुक्त, चुनखडीयुक्त. तर आम्लधर्मीय जमिनीमध्ये स्फुरदांचे स्थिरीकरण जास्त होते मित्रांनो, लक्षात असू द्या. चपातीकरिता वापरावयाच्या गव्हाचे शास्त्रीय नाव काय आहे? ट्रिटिकम ड्युरम ट्रिटिकम अस्टिफुम ट्रिटिकम डायकोकम ट्रिटिकम स्पेरोकॉकम. तर मित्रांनो हे लक्षात असू द्या, काही क्वेश्चन खूप वेळा विचारू शकतात मित्रांनो. चपातीकरिता वापरण्याच्या गव्हाचे शास्त्रीय नाव काय आहे? ट्रिटिकम अस्टिफम. हे लक्षात असू द्या. जमिनीमध्ये पाणी कोणत्या ऊर्जेद्वारे शोषण करून साठवले जाते? तर जमिनीमध्ये पाणी हे केशाकर्षण ऊर्जेद्वारे शोषण करून साठवल्या जाते. लक्षात असू द्या मित्रांनो. कोणत्या सेंद्रिय खतात नत्राचे प्रमाण जास्त असते मित्रांनो? तर निंबोळी, ढेप सेंद्रिय खतात नत्राचे प्रमाण हे सगळ्यात जास्त असते. टमाटरला कोणत्या घटकाने लाल रंग येतो? तर लायकोपेन या घटकाने टमाटरला लाल रंग येतो. लाख शेती सुरू करण्यासाठी कोणती झाडे उपयुक्त आहे? तर लाख शेती सुरू करण्यासाठी आपल्याला पळसाची झाडे व बोराची झाडे उपयुक्त आहे मित्रांनो. तर करेक्ट आन्सर काय येईल आपलं? 3. 1 आणि 2, पळसाची झाडे आणि बोरांची झाडे. सेंड्रीगेट व फॅरनहीट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते? तर 40 सेंटीग्रेड व फॅरनहीट स्केल तापमान आपल्याला 40 तापमानासाठी सारखेच असते.
जर धातूला उष्णता दिली तर त्याचे तापमानात काय होते? तर मित्रांनो, जर धातूला उष्णता दिली आपण तर त्याचे तापमानात वाढते किंवा ते स्थिर राहते. वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन आयसोटोप वापरतात? तर मित्रांनो, वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी आपण C14 कार्बन आयसोटोप वापरतो मित्रांनो. आणि व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. आणि थोडंसं चॅनल नवीन आहे तर थोडासा सपोर्ट करा, फ्रेंडना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा मित्रांनो. आणि बेल आयकॉनला नक्की दाबा, त्यामुळे काय होईल, जे मी व्हिडिओ बनवेल मित्रांनो ते तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशन बारमध्ये सगळ्यात आधी मिळतील मित्रांनो. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.